रत्नागिरीमध्ये दरड कोसळली, संततधार पावसामुळे भूस्खलन होऊन दुर्घटना. रत्नागिरीतील खेडमध्ये दरड कोसळली आहे, संततधार पावसामुळे भूस्खलन होऊन दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अस्तान धनगरवाडी येथे भूस्खलन होऊन दरड कोसळली. मुख्य रस्त्यावर दगड कोसळल्याने बांद्री पट्ट्यातील अनेक गावांचा संपर्क सोमवारी मध्यरात्रीपासून तुटला आहे. गेल्या 2 दिवसांपासून सलग कोसळणाऱ्या पावसामुळे दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. 3 वर्षांपूर्वी याच परिसरात घरांवर दरड कोसळून 2 जण ठार झाले. गेल्या 2 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील 18 गाव बांद्री पट्ट्यात दरड कोसळली. बांद्री पट्ट्यातील अस्तान धनगरवाडी या ठिकाणी डोंगरावर भूस्खलन होऊन मोठी दरड कोसळली. ही दरड मुख्य रस्त्यावर सोमवारी मध्यरात्री कोसळली, पण यानंतर या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अस्तान गावासोबतच वडगाव बिरमणी ही गावे देखील दरडग्रस्त गावे असल्याने भूस्खलनामुळे परिसरात घबराट पसरली आहे. 3 वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत देखील याच गावाशेजारी असणाऱ्या परिसरात दरड कोसळून 3-2 जणांचा जीव गेला होता. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, रत्नागिरी.